मंडळी तर आज मी मित्रांनो तुम्हाला स्वेदन चिकित्सा म्हणजे थोडक्यात पंचकर्मामध्ये ही चिकित्सा केली असती की ज्या माणसाला वात रोग आहे वात रोगामध्ये ही शेक देण्याची जी चिकित्सा आहे ही कशी देते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कसं आहे आयुर्वेद दवाखान्यात जर तुम्ही गेला तर स्वेदन चिकित्सा असते तिथे एक पेटी असते आणि त्या पेटीमध्ये तुम्हाला बंद केलं जातं तिथं तुमचं फक्त मुंडकं असं वर ठेवलं जातं आणि आतमध्ये अशा आयुर्वेदिक वनस्पतींचा बाष्प म्हणजे पाण्यात टाकून त्यांचं बाष्प तयार करून त्या बाष्पाने शेक दिला जातो तर ती स्वेदन चिकित्सा शेक देण्याची पद्धत कशी आहे हे आपल्याला घरच्या गर घरी कशी करता येईल हे मी आज तुम्हाला मी सांगणार आहे तर त्यासाठी लागणाऱ्या वनस्पती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हा हे जे बघताय हा तुम्ही शेवग्याचा पाला आहे हे बघता हे तरवड आहे हा जो आहे हा काळा धोत्रा आहे हा त्याचा बोंड आहे ही पानं मोठी असतेत पण त्याला पाणी कमी पडल्यामुळे ही पानं त्याची लहान राहिलीत नाहीतर ह्या काळ्या धोत्रेची पानं मोठी असतात काळ्या धोत्रा ओळखायची खून त्याची ही फांदी काळ्या रंगाची असते मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आणि आपला जो पांढऱ्या फुलाचा धोत्रा असतो त्याचं अशी फांदी असते तर हा काळा धोत्रा आहे हा वेदनाच्या आमक आहे तर ह्याचा फक्त शेक देण्यासाठी उपयोग करायचा आहे पोटातून घेण्यासाठी ह्याचा उपयोग करायचा नाही आणि ही तरवड वनस्पती आहे हिचा स्वतः शेक देण्यासाठी उपयोग करायचा आहे पोटातून घेण्यासाठी हिचा उपयोग करायचा नाही आणि वातरोगामध्ये सगळ्यात चांगली वनस्पती म्हणजे ही निरगुडी तर, बक्ता आ आ तर, तर ही बघताय हिला फुलं आलेत अशी निळ्या रंगाची फुलं आलेत तर हिच्यामध्ये दोन प्रकारच्या निरगुड्या असते एक काळे निरगुडी आणि ही निळसर अशी निरगुडी आहे तर रोगामध्ये ही खूपच चांगली वनस्पती आहे आणि ही वनस्पती जी आहे ही टाकळ आहे ले ले। तर आता मी सकाळी लांबणं दुरून आणली हिला त्यामुळे ही जरा सुकल्यासारखी झालेली आहे तर हिदा मी फोटो तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे तर ही टाक आणि हा लसून हा वेदनाशामक काय वातनाशक आहे हा सुद्धा तर एवढ्या वनस्पती आपण घेतल्या अजून एकदा दाखवतो शेवगा तरवड काळा धोत्रा तीन झाल्या निरगुडी एक चार टाकळ ही एक पाच आणि लसून ही एक सहा तर मित्रांनो सरासरी जर का तुम्हाला ह्या सगळ्या वनस्पती नाही मिळल्या तर महत्वाच्या वनस्पती मी तुम्हाला सांगतो तरवड रानावनात कुठेही असतं ते तुम्हाला भेटून जाईल जर का तुम्ही शहरात आहे आणि शहरात नाही भेटलं तरी हरकत नाही पण लसूण तुमच्या प्रत्येकाच्या घरी असतो काळा जोत्रा प्रत्येकाकडे असेल हे मी सांगू शकत नाही पण ज्याच्याकडे आहे त्याने वापरावा शेवग्याचा पाला मात्र गरजेचा आहे हा प्रत्येका सगळीकडे शेवग्याची झाडं शहरात सुद्धा भेटतेत निरगुडी गरजेची आहे आणि टाकळ ही वनस्पती गरजेची आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला निरगुडी शेवट्याचा पाला ताकळ आणि लसूण ह्या चार गोष्टी गरजेचं आहेत समजा काळालोत्रा नाही मिळालं तरी ठीक आहे तरवड नाही मिळालं तरी ठीक आहे तर आता है मिकाई कि हे मी काय केलंय की ही आपला कुकर आहे अधिक कुकर हा आपला कुकर आहे आणि ह्या कुकरमध्ये आपल्याला ह्या वनस्पती सगळ्या आपल्याला टाकायचेत आता आणि हे मी तुम्हाला दाखवतो कसं टाकायचं ते आणि आपल्याला एक नळी गरजेचं आहे ह्या कुकरच्या वरच्या भांड्याची अशी शिट्टी बाजूला काढून इथं आपल्याला ही नळी बसवलेली आहे आपण आणि ही नळी अशी तुम्ही बघू शकता ही इतक्या लांब आहे ही तर आपल्याला ह्याची पानं आता टाकायची साधारणतः निरगुडीची एवढी पानं घ्यावी आपण किंवा जास्त घेतली तरी काय अडचण नाही समजा तुम्हाला सगळ्या वनस्पती हे मिळल्या तर थोडीशी तुम्ही निर्गुडीची जास्त पानं टाकू शकता निरगुडी आता लसूण आहे लसणाचा एक कांदा टाकला एवढा साधारणतः दोन चार एक दहा बारा पाकळ्या जरी टाकल्या तरी पुष्कळ झाल्या शेवग्याची पानं तर एवढं असं पान घेतलं शेवग्याचं तरी चालतंय तर ही पानं अशी वर बुडून टाकायची किंवा मग सगळं जरी टाकलं तरी चालतंय तर हे झालं ही टाकळ आता ही टाकळ आहे तर हिला पानं कमी आहेत तर हि जी लाकडं जरी वापरली तरी चालते आणि मित्रांनो एक लक्षात राहू हो द्या जर का तुमच्याकडं तुम्हाला जर का ह्या वनस्पती लांबून आणायच्या असल्या तर भरपूर प्रमाणात आणून ह्या सुकल्या तरी, नं... तरी नंतर तरी सुद्धा तुम्ही नंतर ह्या टाकू शकता सुकलेल्या वनस्पतीचा सुद्धा वापर टाकू तुम्ही करू शकता आणि ही तरवड तर ही तरवड साधारणतः आपण फुला साईज जरी घेतलं तरी चालतंय आणि हा काळा जोत्रा तर हे काळ्या जोत्राची पानं मी काढून टाकतोय हा वेदनाशा मग आहे आता आपण काय करायचंय हे ब झाकण्याच्यावर बसवायचंय आता ही नळी आहे तुम्ही गॅसची नळी सुद्धा वापरू शकता मित्रांनो आणि तर मी एक तोटी बसवली कारण की सुरुवातीला ह्यातून निघून जाऊ नये म्हणून मी ही तोटी इथं बसवलेली आहे तर गॅसची नळी जुनी इथे टाकून दिलेली नळी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मी बंद करतोय तोटी तोटी असावंच असं काय नाही मी तुम्हाला फक्त सांगायचंय मला तर मित्रांनो ही झाली आपल्या आता आपण ह्याला चुलीवर ठेवले हे तुम्ही गॅसवर पण ठेवू शकता आणि नंतर ह्याचं बाष्प व्हायला लागल्यानंतर एक रग आणून ते मी तुम्हाला नंतर दाखवणार हो आहे पण त्याआधी मला तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची तर ज्यांना काय हे जमणार नाही त्यांच्यासाठी मी एक सोपा उपाय सांगतो त्यांनी काय करायचं ह्याच वनस्पती म्हणजे निरगुडी टाकळ आणि लसूण घ्या तुम्ही किंवा शेवग्याची शेवग्याचा पाला घ्या ह्या तीन वनस्पती जरी तुम्हाला मिळले निदान कमीत कमी तर तुम्ही काय करायचं ह्या आता तुम्ही दररोज आंघोळ करता ज्याला वातीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं आंघोळ करताना ह्याची पानं निरगुडीची थोडीशी पानं साधारणतः एवढी पानं हा एवढी पानं निरगुडीची शेवग्याचं एवढी पानं आणि टाकळीची पानं ही पानं तुम्ही पाणी तापवता तुम्ही आंघोळ करण्यासाठी दररोज पाणी तापवता आणि ज्या ज्या माणसांना वातीचा त्रास आहे त्यांनी थंड पाण्याने अतिशय थंड पाण्याने आंघोळ करू नका त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करा फक्त गरम पाणी जास्त कडक डोक्यावर घेऊ नका कारण की डोळ्यांना का, त्रास होतो त्याचा तर हे पा हे पानं तुम्ही पाण्यामध्ये टाकून पाणी खळखळ खळखळ जरी उकळवलं चांगलं आणि उकळल्याला पा, पाण्या पाण्यामध्ये नंतर ह्या वनस्त्यांचा अंश उतरतो आणि ह्या पाण्याने जरी तुम्ही आंघोळ केली कोमट कोमट पाण्याने तुम्हाला जसं सहन होईल या पद्धतीने तुम्ही आंघोळ जरी केले तरी तुम्हाला वाच रोगामध्ये चांगला फायदा होईल मित्रांनो तर ही झाली माहिती ही झाली श्वेदन चिकित्सा ह्या आंघोळीसाठी तुम्हाला आणि काढा करायची माहिती मी ह्याच्या आधी पण सांगितलेली आणि आता पण सांगतो मी तुम्हाला काढा करण्यासाठी शेवग्याची एवढी पानं टाकळीची थोडीशी पानं घ्या आणि निरगुडीची हा एवढी पानं पुर झाली म्हणजे तीन हे तीन वनस्पतींचा काढा आणि त्यात एक ते दोन पाकळ्या फक्त लसणाच्या जरी टाकल्या तुम्ही आणि ह्याचा काढा करा करायचा काढा करायचा म्हणजे तीन चार ते चार कप पाणी घ्यायचं आणि त्या चार कप पाण्यामध्ये हे सगळ्या वनस्पती टाकून त्यांना तुम्ही खळखळखळ उकळून एक कप राहील राहिलं पाणी तर ते पाणी नंतर गाळून घ्यायचं आणि गाळून थंड करून ते प्यायचं तुम्ही तर का वात रोगामध्ये ही खूपच आहे ज्याला सायटिकेचा त्रास आहे पूर्ण शरीरभर वात आहे संधी वात आहे अशा माणसांना म्हणजे वातीतला कुठलाही प्रकार जरी असला तरी आ, हा काढा खूपच उपयोग आहे मित्रांनो तर ह्याच्यामुळे तुम्हाला सायटिका कंबरदुखी गुडघेदुखी ह्याच्यामध्ये आराम मिळेल खूपच चांगला आहे थंडीच्या दिवसात आभाळ आलं आभाळ आलं की काय काय जणांचं अंग दुखतं तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रयोग तुम्ही जरूर करा अनुलोम विलोम करा हे सुद्धा खूपच चांगला आहे हा तर मित्रांनो आता आपलं पाणी चांगलं तापलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं बाष्प तयार झालेलं आहे आता आपल्याला शेक देण्याची वेळ आलेली आले। तर अंगावरचे कपडे काढायचे आणि नंतर पूर्ण अंगाला शेक कसा द्यायचा मी तुम्हाला दाखवतोय आता हे बघा ते वाफ चालू झाली आता आपले की तुम्ही अशी पण शेकू शकता फक्त एक लक्ष द्यायचं की वाफ गरम असते अंगाला पोळते त्याच्यामुळे तुम्ही लांबूनच असं दुरूनच ह्याला पूर्ण तुमचं शरीर शेकू शकता आणि दुसरी एक पद्धत सांगतो तुम्हाला मी मनगट दुखत असले तर मनगट बोट गुडगे अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही शेकू शकता दुसरी एक पद्धत आहे की रग वगैरे तुम्ही अशा अंगावर घ्यायची आणि वाफाय आता चालू झाली तर ही अशा आतमध्ये अशी घ्यायची तोंड फक्त उघडं ठेवायचं आणि आतमध्ये पूर्ण शरीराला असं एका हातात नळी धरायची आणि आतल्या आत तुम्ही ती नळी अशी फिरवू शकता तुम्ही सगळीकडे शेक देऊ शकता ह्याच्यामुळं तुम्हाला खूपच चांगला फरक पडेल तुमचं दुखणं इतकं कमी येईल की हा आयुर्वेदिक वनस्पतींचा आहे ह्याच्यामध्ये ह्याचा अंश शकतो आणि ह्याच्यामुळे पूर्ण तुमच्या बंद पडलेल्या नसा समजा तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकता ह्या शेक देण्यासाठी आता मला दाखवायला इथं माणसं नसल्यामुळे माझी मी एकटा करून दाखवतोय तर तुम्हाला पाठ म्हणा मनक्या म्हणा मनक्याचा ता त्रास असेल तर मनक्यावर तुम्ही त्याचा शेक देऊ शकता आणि मणक्यावर असं दुसऱ्याची मदत घेऊन तुम्ही शेक देऊ शकता असं दुरून जरी शेक दिला असा तरी हा चालतोय शेक हा बघा ही वाफ निघते पूर्ण यायची आणि हा जर तुम्ही असं शेक दिला तरी चालतोय फक्त वाफ पोळ ही वाफ गरम असते ही पोळते त्यामुळे ते फक्त तेवढं लक्ष ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही शेक देऊ शकता मित्रांनो तर ही आपली माहिती मला अशी आहे की तुम्हाला आवडली असेल आणि ही तुम्ही माहिती सगळ्यांना सांगा प्रत्येकाच्या घरी आजोबा जे असते वडील असतेत वय आई वडील असतील तर त्यांना हा त्रास चालू झालेला असतो आणि तुम्ही आपल्या घरच्या घरी तुम्ही ही पद्धत अवलंबून तुम्ही त्यांना नीट करू शकता मित्रांनो आणि हेच माझं जीवनाचं उद्दिष्ट आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा धन्यवाद